कारण ही अशी गोष्ट आहे की ही बुद्ध जीव घेते। हे टर्मिन जे आहे हे बॉडी बिल्डिंग साठी बनलं नाहीये, हे फक्त तुम्हाला नशेचं काम करतं, तुमचं ऍडिक्शन वाढतंय लाईक अ ड्रग्स। तुमचं हार्टबीट नॉर्मल आहे आणि त्यात तुम्ही घेता आणि हार्टबीट कमी अजून फास्ट होतं, त्यामुळे तुम्हाला कधीही हार्ट अटॅक होऊ शकतो, ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो, याचे साईड इफेक्ट एवढे गाडलेले आहेत की तुम्ही पॅरलाइज पण होऊ शकता। आमच्याकडे असे केसेस आले आहेत की ज्या मुलांना ना आम्हाला रिहॅबमध्ये पाठवायला लागतं की ते सायको झाले, वेडे झाले। माझं जर सर्व ट्रेनर्स लोकांना आणि बॉडी बिल्डर्स लोकांना एक हात जोडून विनंती आहे, आज तुम्ही जे दुसऱ्या लोकांना तुम्ही गोष्ट 500-700 रुपयाच्या मार्जिनसाठी तुम्ही विकत आहे, उदाहरण तुमचाच लहान मुलगा जेव्हा जिममध्ये जाणार आणि तेव्हा तुम्हाला जेव्हा समजेल की हा तुमचा मुलगा हा वापरतोय, मग तुम्हाला कसं वाटेल? सर्व ट्रेनर्सला सांगत नाही की सर्व ट्रेनर्स हे करतात आहे, मोजके 10% बोलू शकतो, 5% तर बाकीचे जे ट्रेनर्स आहेत, तुम्हाला जर असं कुठे ऐकलं गेलंय की कोणता ट्रेनर असं काम करतोय, तर आम्हाला फक्त आमच्या मनसेच्या कार्यकर्त्याला तिकडे तुम्ही फक्त करवा। आणि आम्ही हे याच्यासाठी करतोय की आमच्याकडे काही जिमच्या कंप्लेंट आल्यात, जिमच्या ओनर्सनी जिमचे काही मेंबर्सनी सांगितलं की आमच्याकडे जिममध्ये काही मुलं आहेत जे सिटी ग्रुपमध्ये ड्रग्ज घेतात। आम्ही फक्त तुम्हाला एक विनंती करतो, यातून लांब राहा। आम्ही तर आता बॉडी बिल्डिंगचं नाव खराब करू नका, एका गोष्टीमुळे बॉडी बिल्डिंगचं नाव खराब होतं, चांगले चांगले बॉडी बिल्डरचं नाव खराब होतं, त्यामुळे ह्या गोष्टीपासून लांब राहा, आमची हीच तुम्हाला विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र।